आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणून मी म्हटलं की मुहूर्त चांगला आहे की इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे पण एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो तो, तो सरकारी म्हटल्यानंतर पालिका महापालिका इतर कोणत्याही याच्यामध्ये आल्या इकडे गोड बोलणं तर सोडाच पण बोलणं सुद्धा खूप अवघड मानलं जातं की माझी अरे ही माझी पालिका आहे माझी महापालिका आहे माझं सरकार आहे आणि संवाद सुद्धा होत नाही माझ्याशी किती वेळा मी बोलणार किती वेळा पत्र लिहिणार किती वेळा खेट्या घालणार साधी साधी कामं असतात लोकांची आणि ती सुद्धा करणं तर सु, बाजूलाच राहिलं पण सारं उत्तर सुद्धा मिळत नाही अशा वेळेला मग नागरिकांमध्ये एक नाही म्हटलं तरी एक वैफल्य येतं की काय काय आयुष्यामध्ये अर्थ आहे मी सगळं करतो मी कर भरतो मी मत देतो मी सगळं करतो पण मतं मागताना जी लोकं अशी वाकलेली असतात झुकलेली असतात ती मतं मिळाल्यानंतर मात्र ताट होतात ती ओळख पण विसरतात आणि अशा वेळेला हा जो एक कार्यक्रम आपण आजपासून सुरू करतो हो, आहोत तो मी म्हणेन खरंच एक क्रांतिकारक कार्यक्रम आहे आणि मला अभिमान आहे की ही आपली मुंबई ही माझी मुंबई ही देशातली नंबर एक ची महापालिका आहे नंबर एक शहर आहे की ज्याने या पद्धतीने जन त्यांची ते साधी साधी कामं मग जे जन्माचे दाखले असतील काही असतील का इतर काही काम असतील ते वर्क फ्रॉम होम ज्याला आपण म्हणतो वर्क फ्रॉम होम कोविडने एक आपली जीवनशैलीच बदललेली आहे आणि त्याच्यामध्ये गर्दी न करता कामं करा वर्क फ्रॉम होम अरे साधं जाऊन सुद्धा काम होत नाही खेट्या घालून काम होत नाही तर वर्क फ्रॉम होम कसं होणार माझं कोण देणार मला दाद अनेकदा असे नंबर दिले जातात ते नंबर दिल्यानंतर प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून शिवनाथ जी पहिले तो मी आपको धन्यवाद देना चाहता देण्याचा जब आदित्य आपसे मिला था तो घर आने के बाद काफी एक्साइटेड था कि अरे बाबा आज मैंने ऐसे ऐसे की आज शिवनाथ जी मिले फिर हम ये करने जा रहे, वो करने जा रहे। कर तसर, जा रहे रहे वो मला पण उत्सुकता होती की हे खरंच होईल का कारण तंत्रज्ञान पुढे जाते अगदी नेक्स्ट जनरेशनच ज्याला तंत्रज्ञान म्हणतो तसं तंत्रज्ञान आज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे पण त्याचा उपयोग काय करतोय आपण मोबाईल फोन अस्लमय आपली जो का, बात काही सच आहे की आपला देश मोबाईल फोन सेल्युलर फोन वापरण्यामध्ये नंबर एकचा चा देश असेल जगामध्ये पण त्याचा ज्या प्रमाणात वापर होतोय त्या प्रमाणात कामं होत आहेत का आपण मोबाईल फोन कशासाठी वापरतोय व्हॉट्सॲप हे काय नवीन हे नाहीये व्हॉट्सअप तो बहुत अभि कितने जबसे मोबाईल आग्या बाद कुछ दिनो मे सालो मे व्हॉट्सअप बी सुरू होता पण व्हॉट्सअपचा उपयोग आपण कशाला करतोय हे जो त्याचा दुरुपयोग उपयोग आणि दुरुपयोग हा जो महत्वाचा भाग आहे त्यातला फरक जाणून घेऊन हे तंत्रज्ञान जे पुढे जात आहे आपण आता कितवं युग शतक म्हणायचं एकवीस आयुष्या शतकात बावीस आयुष्या शतकात तेवीस आयुष्यात शतकात ही शतकामागून मागून जातील पिढ्यान पिढ्या जातील पण पीड़े जाती। त्या शतकांच्या अनुषंगाने जे तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध होत आहे त्याचा जर का उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर मग त्या तंत्रज्ञानाचा काडीचाही उपयोग आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा शोध ही उगाचाच फुकटची गोष्ट आहे असं मी तरी आण मानतो आणि म्हणून मला आज अभिमान वाटतोय की ही माझी महापालिका आपली महापालिका ही या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सहजता आणण्यासाठी करते हे खूप मोठं कौतुकाचं काम का आहे सुरुवात या वर्षाची खूप चांगली झाली पहिल्याच दिवशी आपण पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या मालमत्तेत जे मालमत्ता ज्यांची जे, घर आहेत त्यांचा मालमत्ता कर रद्द करून वर्षाची सुरुवातच दणक्यात केली त्याच्यानंतर काल परवाकडे कोस्टल रोडचं काम जे चाललेलं आहे मावळा त्याचं एक लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे आपण अनेकदा असं होतं की कामं न करता सुद्धा बोलणारे खूप लोक आहेत काही लोक असे आहेत जे कामं करतात पण बोलतच नाहीत मग त्याला असं म्हणतो आपण की जंगल मे मोरणाच्या केसने देखा तर आपण संपूर्ण जगाला दाखवतो आम्ही काय करतो आहोत आणि आमचा कारभार हा अत्यंत उघडा आहे अत्यंत उघडा आहे याच्यामध्ये लपवण्या छपवण्यासारखं काहीच नाहीये जे काय आहे हे तुमच्या सेवेसाठी आम्ही करतो आहोत आणि तुमच्या सेवेसाठी करताना मग त्याच्यामध्ये लफाछपी कशाला पाहिजे जे आहे ते सगळं उपलब्ध आहे तुम्ही जा आमच्या महापालिकेच्या साईटवरती जा आता ते व्हॉट्सअपवर तर सगळे संवाद तर खुलेच होणार आहेत आणि ही सुरुवाती दणकत झालेली आहे पण ती सुरुवात झाल्यानंतर ते मेंटेन करणं आणि जसजसं ज़ नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत जाणार आहे तसं त्याच्यात ते ऍड करून पुढे पुढे त्याच्यात सुधारणा करणं हे फार मोठं काम आहे या निमित्ताने महापालिका आयुक्तांना माझी एक एक सूचना आहे ती म्हणजे महापालिका म्हणजे नेमकं काय आहे माझी मुंबई महापालिका आहे आशियातली सगळ्यात श्रीमंत देशातली अमुख देशातली जगातली तमुख हे सगळं आहे पण या महापालिकेचं नेमकं काम काय आहे कारण जसा आता उल्लेख झाला की कोविडच्या काळामध्ये आधी आपल्याला आपल्याला काही जगाला कसला अनुभव नसताना मुंबई महापालिकेने जे काय काम केलं याचं कोड कौतुक को आपल्याला कुणी करावं म्हणून आपण ते केलं नाही तर माझे नागरिक त्यांच्या जीवाची सुरक्षा त्यांचे जीव कसे सुरक्षित राहतील त्यांना कसं आम्हाला वाचवता येईल ह्याच्यासाठी आपण जी काही पावलं उचलली मग कोविड सेंटर एक देशातलं पहिलं जे पंधरा ते वीस दिवसात आपण उभारलं उभारलं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तिथे नुसतं उभारून सोडलं नाही तर ते गेले दोन वर्ष मेंटेन करतोय कोविडची साथ ही वरखाली वरखाली होते ती खाली गेली तेव्हा काही जणांनी मला सूचना केली होती अब इसकी काय जरूर आहे हे डिस्पेंटल करू म्हटलं थोडा थांब थोडं थांबा जरा अजूनही कोविडचं संकट टळलेलं नाही मग जेव्हा पेशंट तिकडे नव्हते तेव्हाही ते आपण मेंटेन केलं आता सुद्धा त्याचा उपयोग होतोय पण तो उपयोग लवकरात लवकर बंद व्हावा आणि कोविड सेंटर पूर्ण डिस्पेंटल करावं हीच माझी प्रार्थना आहे पण ते आपण केलं एक चांगली सुरुवात केली कोणी घरच्यांना आपल्याला कोणी काय कौतुक केलं नाही थेट न्यूयॉर्कमध्ये आपलं कौतुक झालं जसं आता सांगितलं की सुप्रीम कोर्टाने केलं कौतुक कोणी करावं म्हणून आपण ही कामं करत नसलो तरी देखील एक कर्तव्य म्हणून आपल्याला ही कामं करावी लागतात दूषण देणारे अनेक आहेत आत्ताचा सुद्धा हा कार्यक्रम आहे उद्या किती मोठी बातमी येईल त्याच्या त्याच्यासाठी आपण हे केलेलं नाहीये पुन्हा एकदा सांगतो उद्या कौतुक किती होईल त्याची मला अपेक्षा नाहीये परंतु जरा कुठे काही खूट झालं तर महापालिकेच्या डोक्यावरती खापर फोडायला मात्र सगळे मोकळे असतात तर ही सगळी आता कामं महापालिका आपल्यासाठी करते आम्ही उपकार नाही करत पण महापालिका आपलं कर्तव्य बजावताना काय काय कामं आम्हाला करावी लागत आहेत आणि ही कामं आम्ही करू कशी शकतो तर केवळ आणि केवळ आपले मायबाप जनता आहे जनता जनार्दन आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण हे करू शकतो आणि त्याच्यासाठी त्यांना एक आत्मविश्वास पाहिजे की अरे ही माझी महापालिका आहे एक अभिमान पाहिजे की ही माझी महापालिका आहे आणि ती देशातली सर्वोत्तम महापालिका आहे का तर जगातली सर्वोत्तम सेवा त्याच्यासाठी जे काय तंत्रज्ञान लागतं ती आपल्याला उपलब्ध करून देते आहे हे एकदा जनतेला कळणं त्याच्यासाठी काहीतरी एका स्वरूपात अगदी मी म्हटलं तसं की नाल्यात उतरणारा कामगार गटारात उतरणारा कामगार तिथपासून मग नगरसेवक असेल वॉर्ड ऑफिसर असतील सहाय्यक सगळे जे काय आपले आयुक्त असतील मग आयुक्त आहेत महापौर आहेत ह्या सगळ्यांची कामं ही त्याच्यावरती देणं असं एक मला असं वाटतं काहीतरी तुम्ही सुरू करा हे तंत्रज्ञान खूप सुधारत आहे आणि आजचा हा क्षण खरंच मी सुद्धा उत्सुकतेने त्याची वाट पाहत होतो कारण आदित्यने मला हे सगळं सांगितलं होतं आणि त्याच्यासाठी असलम भाई आपली जो बात कही की मेरे नेतृत्व हो मे अरे नेतृत्व ठीक आहे रे नेतृत्व क्या कर सकते लेकिन साथी होते व बंदे भी मजबूत चाहिए तो सगळे साथीदार माझे महापालिकेतले आहेत सरकारमधले आहेत ते अगदी खांद्याला खांदा लावून मजबूतीने मला साथ देत आहेत त्या सर्वांना नम्रपणा ने अत्यंत तो विनम्रते ने नमस्कार करते है। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत